मी मागच्या दसऱ्याच्या का उच्च ठाण्याच्या सभेमध्ये मी म्हणालो होतो की माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे की या देशामध्ये त्यांनी लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा, या देशाची लोकसंख्या नियंत्रणासाठी म्हणून नवीन अजून एक कायदा आणावा, आणि माझी तिसरी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना, या औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजीनगर हे तुम्ही नामांतर लगोरेच करून टाका। त्यांचं एकदा राजकारण मोडीतच काढा। ह्यांच्या राजकारणासाठी हिंदू मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी म्हणून त्या MIMला मोठा केला की MIM सतत बोलत राहिली पाहिजे हिंदूंच्या विरोधामध्ये तिकडे संभाजीनगरमध्ये, की ज्याच्यातनं हे सगळं ह्यांची रोजीरोटी चालू राहील। ह्यांच्या लक्षात नाही आलं की आपण एक राक्षस वाढवतोय। आणि म्हणता 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 तिकडे त्या MIMचा खासदार झाला ह्यांच्या राजकारणात। या सगळ्या निजामाच्या अवलादी इकडे इथे महाराष्ट्रात वळवळ करायला लागल्या। याला भुसभुशीत जमीन दिली कोणी? यांनीच। यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून करून दिली। आता ते आतमध्ये घुसले आहेत। ह्यांचा तिकडचा खासदार पडला शिवसेनेचा, आणि MIMचा निवडून आला।